रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, आपल्या माणसांना कायम एकमेकांची गरज भासत असते। कधी आधाराची गरज असते, कधी जबाबदारी वाटून घेण्याची, कधी भावना समजून घेण्याची, कधी स्वतः एक पाऊल मागे घेण्याची, कधी सोबत चालण्याची, कधी आदर माया प्रेम दाखवण्याची। दोस्तानो, ज्या वेळेस आपला माणूस स्वतःहून आपली मदत करतो ना, तेव्हाच नात्यामधला गोडवा वाढत जात असतो आणि नातेसंबंध मजबूत होत असतात। दोस्तानो, असंच नातेसंबंध आपण टिकवायचं असतात, वाढवायचं असतात, एकमेकांची जबाबदारी वाटून घ्यायची असते, भावना समजून घ्यायच्या असतात, कधी एक पाऊल पुढे सरायचं असतं, कधी एक पाऊल मागे यायचं असतं, कधी आदर करायचा असतो, कधी माया करायची असते, कधी प्रेम दाखवायचं असतं, तरच दोस्तानो हे नातं, हे आयुष्य भरत असतं। नक्कीच एकदा विचार करा। चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला दोस्तानो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। सापामध्ये आणि माणसामध्ये फक्त एवढाच फरक असतो की सापाचं विष त्याच्या दातात असतं आणि माणसाचं विष त्याच्या मनात असतं। आयुष्याचं बुद्धिबळ हे तेव्हाच होतं जेव्हा चाल करणारे आपले असतात। जीवनामध्ये कष्ट केल्यानं बुद्धी चांगली राहत असते आणि नेहमी सत्य बोलल्यानं मन चांगलं राहत असतं। मंगळसूत्र घातल्यावर फक्त शरीरावर हक्क मिळत असतो, हृदयावर हक्क मिळवण्यासाठी वेड्यासारखं प्रेम करावं लागत असतं। आयुष्यामध्ये माणसं कमावणारा सर्वात श्रीमंत असतो, कारण पैसा तर भिकारी सुद्धा कमावत असतो। ज्याच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचं आणि ठाम निर्णय घेण्याचं कौशल्य असतं, तो कधीच दुसऱ्याच्या हाताचं बाहुलं बनत नसतो। एका स्त्रीला नवऱ्याकडून हवा असलेला सुंदर दागिना म्हणजे त्यानं दिलेलं स्वातंत्र्य, मनाचं, विचारांचं आणि जगण्याचं। ज्या स्त्रीकडे हा दागिना असेल, तिला सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांची गरज नसते। मनानं साफ आणि स्वभावानं सरळ असणाऱ्या माणसाला आयुष्यामध्ये सर्वात जास्त दुःख आणि त्रास हा सहन करावा लागत असतो। स्वल्प विरामामध्येही राम आहे आणि पूर्ण विरामामध्येही राम आहे। कुठं विश्रांती घ्यायची आणि कुठं थांबायचं हे समजलं की आयुष्य नावाच्या ओळीला अर्थ असतो। प्रगतीचं जहाज हे कितीही मोठं असलं तरी त्याला बुडवण्यासाठी अहंकाराचं एक छिद्र पुरेसं असतं। काही चोंबड्या लोकांना स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय हे समजत नाही, पण दुसऱ्यांच्या आयुष्यात मात्र आग लावता येते। आजकाल लोक माणुसकी म्हणून नाही तर स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी नाते जोडत असतात। सतत समजून घेत राहिलं की आपल्याला गृहित धरलं जातं,
आणि मग आपल्या मताला स्वतंत्र अस्तित्व उरत नाही। काही शब्द हे असतातच असे की ते नेहमीच ऐकावे असंच वाटतं। काही नाती असतातच एवढी गोड की ती कधी संपूच नये असंच वाटत असतं। आणि काही माणसं असतातच एवढी आपली की ती नेहमी आपलीच असावी असं वाटत असतं। राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, कारण हल्ली लोक राग न आल्याचा फायदा जास्त उचलत असतात। जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंतरुणासोबत झोप आहे आणि ओंजळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे। चमचा ज्या भांड्यात राहत असतो त्याच भांड्याला रिकामा करत असतो, म्हणून नेहमी चमच्यापासून सावध राहा। सत्य हे आधीच माहीत असेल तर खोटं ऐकायला मजा येत असते। ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करत असतो त्या व्यक्तीकडून एकच अपेक्षा असते की त्यानं कधी आपलं मन दुखावू नये। दुःख आणि त्रास ही अशी एक प्रयोगशाळा आहे जिथं तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जात असते। कष्ट हा उंबरट्यावरचा दिवा आहे, त्यानं वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडत असतो। वाद हा शक्यतो टाळायचा असतो, कारण त्यातून क्वचितच प्रश्न सुटत असतात, पण नको ते प्रश्न मात्र निर्माण नक्की होत असतात। खरं प्रेम मिळावं म्हणून सगळेच प्रेम करत असतात, पण प्रेम मिळणार नाही हे माहीत असून सुद्धा जो प्रेम करत असतो त्याला खरं प्रेम म्हणत असतात।